लसूण पातीपासून आमटी कशी बनवायची हे आज पाठ होय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. लसणाच्या पातीपासून आमटी बनवतोय त्यासाठी कांद्याच्या पातीतला आणि लसणाच्या पातीतला फरक काढून घेऊयात. तर ही लसणाची पात आत दिसायला गोलाकार आहे पण चपटी आहे, अजिबात फुगीर नाही किंवा आतमध्ये फुगीर नाही. तशी कांद्याची पात आतमध्ये फुगीर असते, गोलाकार दिसायला असते आणि आतमध्ये पोकळी असते, लसणाच्या पातीला पोकळी नसते. आता ही आपण बारीक कट करून घेऊयात. पात कट करून झाली, आता आपण पाहूयात आमटी कशी करायची. तर आमटीसाठी मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा मोहरी. मोहरी छान फुलू द्यायची जेणेकरून तडका खूप छान बसतो. मोहरी छान फुलली, आता 1 चमचा घालूयात जिरं. जिरंही छान फुलू द्यायचं. जिरं छान फुललं की यामध्ये कढीपत्त्याचे पानं 8 ते 9, 4-5 मिरच्याची तुकडे मी घालते. हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल, मी लाल मिरची पावडर नाही वापरत, मी हिरवी मिरची वापरली. आणि एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो, हे छान परतून घेऊयात. यामध्ये घालूयात 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद. हळद आणि हिंगही 4 ते 5 मिनिट छान असं परतून घेऊया. आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूयात बारीक कापून घेतलेली लसणाची पात. मस्त लसणाची पात मी खूप जास्त वेळ परतणार नाही, जे त्याचा हिरवा कलर आहे असा राहायला पाहिजे, त्याच्यामुळे तो दिसायला खूप छान दिसते आणि चवीलाही खूप भन्नाट लागते. हवं असेल तर तुम्ही बारीक कापून टाकला लसूण तरीही चालेल. आता यामध्ये घालू अशी झोन घेतलेली तुरीची डाळ. तूर डाळऐवजी तुम्ही मूग डाळ, तूर डाळ एकत्र शिजवून घेऊ शकता आणि ती वापरली तरीही चालेल. यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खळखळून उकळून घेऊया 4 ते 5 मिनिट. ही उकळती येतोपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.